डंपरनं दिलेल्या धडकेत 41 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शिवनसई येथे घडली आहे. गुलाब गणेश तांबोळी असं मृत महिलेचं नाव आहे. डंपर क्रमांक MH05DK2727 वरील चालक दगडू चंदर हिलम हा धुंद्रे गावातून पनवेल बाजूस येत होता. त्यावेळी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून घाईघाईने त्याने वाहन चालवले आणि गुलाब गणेश तांबोळी यांना ठोसर मारली. यात गुलाब गणेश तांबोळी यांचे दोनही पाय कमरेचे हाड फ्रॅक्चर झाले व त्यांचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. या प्रकरणी चालकाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पनवेल पोलीस अधिक तपास करीत आहेत.